नमस्कार मी मेघना मेघनाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण इथं केळ्यांचं शिकरण म्हणू शकता किंवा गेळ्या केळ्यांचं ज्यूस तुम्ही म्हणू शकता तर तेच आज आपण इथं करणार आहोत खूप सोपी पद्धत आहे आणि झटपट होणारं आहे हे सगळ्यांना खूप आवडतं तर त्यासाठी मी इथं दोन केळी घेतलेल्या आहेत आणि केळीचं पहिलं असं सोलून घ्यायचं आहे वरचं साल आहे तो तर मी दोन्ही केळी पहिलं साल काढून घेतलं आणि त्यानंतर असं इथं कट करून घेत आहे तर हे फोडे आहेत ते मोठे झाले होते तर त्यासाठी मी बारिक, बारिक तर तुम हे असं बारीक बारीक करून घेत आहे तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हे फोडी आहेत तो मोठे किंवा छोटे करू शकता तर मी काही असं मोठेच ठेवलेले आहेत आणि काही असं छोटे ठेवलेले आहेत त्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गोडीप्रमाणे साखर घालून घेऊ शकता तर मी साधारण एक दोन चमचा एवढं साखर घातलेलं आहे साखरेचं पिठीसुद्धा घातलात तरी चालेल त्यानंतर एक चमचा तूप घालून घ्यायचं आहे त्यानंतर इथं दूध घातलेलं आहे दूध तुम्ही कोणतंही घालू शकता गरम किंवा थंड तर मी थोडंसं गरमच घातलेलं होतं साधारण एक, एक कप एक कप एवढं दूध होतं तर तेच घालायचं आहे त्यानंतर एका कढईमध्ये तूप घातलेलं आहे एक चमचा त्यामध्ये थोडंसं काजू व थोडंसं बदाम आहे तो असं कट करून ह्याला पहिलं तळून घ्यायचं आहे छान लागतं तर तुम्ही सुद्धा एकदा हे घालून नक्की करून बघा लालसर रंगावर ते छान असं तळलेले आहेत तर आता गॅस बंद करून घेऊयात आणि हे सुद्धा बाजूला काढून घेऊयात तर हे सगळे काजू बदाम तळलेले ह्याच जे आपण शिखरण बनवत आहोत तर त्याच्यामध्ये घालायचं आहे तर सगळं घालून झालेलं आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला अजून इलायची प इलायची पावडर वगैरे घालायचं असेल किंवा केसर घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता किंवा असंच ठेवलात तरी चालेल तर मी ह्याच्यात काहीही घालत नाही तुम्हाला जर इलायची पावडर वगैरे घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता तर पहिलं ह्याला थोडंसं छान मिक्स करून घ्यायचं आहे आपलं साखर विरगळेपर्यंत त्यानंतर तुम्ही बघू शकता आपलं हे छान ज्यूस किंवा शिकरण बनवून तयार झालेलं आहे तर तुम्ही सुद्धा घरात नक्की करून बघा तर खूप झटपट होते आणि हे सगळ्यांना खूप आवडते लहान मुलांना तुम्ही असं करून नक्की द्या तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय